सांगली महापालिकेच्या आजच्या सभेमध्ये LED ठेकेदार असणाऱ्या समुद्रा कंपनी विरोधात सर्वच नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. या ठेकेदाराने करारपत्राप्रमाणे LED पुरवठा केला नसल्याचा आरोप अनेक सदस्यांनी सभागृहात केला. याच पद्धतीने समुद्रा कंपनीसोबत महापालिकेने केलेला करार हा मराठीत केला नसल्याने सर्व सदस्यांनी संताप व्यक्त केला. LED ठेकेदाराबाबत आणि त्याच्या सेवेबद्दल आजच्या महासभेत सर्वच नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी आयुक्त सुनील पवार यांनी संबंधित ठेकेदाराची 2-3 दिवसांमध्ये बैठक करून LED पुरवठ्याबाबत निमित्त आणण्याच्या दृष्टीने सूचना देऊ अशी ग्वाही दिली. तसेच महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी लवकरात लवकर बैठक घेऊन LED बसवण्याचे उर्वरित काम पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिलेत. LED विषयावरून अशी महासभा मात्र चांगलीच वातावरण गरम झाले होते. 7 नंबरचा जो विषय आहे तो विषय पेंडिंग ठेवून बाकीचे विषय मंजूर करण्यात आले. त्याचबरोबर जो सदस्यांच्या काही भावना काही विषयावर तीव्र होत्या, उदाहरणार्थ पाणी बिलं काहींना डबल गेलेली आहेत, या संदर्भात काही सदस्यांनी विषय मांडला, तर याबद्दल आम्ही पूर्णपणे 15 दिवसात अहवाल घेऊन काही लोकांना डबल बिलं गेली आहेत, काही आमच्या जो कर्मचारी होते कर्मचारी मानधनावर होते त्यांनी काही लोकांना बिलं दिलेली होती, अशा सर्वांचं पूर्णपणे डाटा तयार करून 15 दिवसात आम्ही त्याची एक मीटिंग लावतो आहे. त्याचबरोबर ह्याच्या जे चिटलेटचा विषय होता, म्हणजे आपलं LED विषय होता, त्या LED विषयाबद्दलही चर्चा महासभेत झाली. आणि आता त्यांनी जे काही दिवे बसवले आहेत आणि उरलेले दिवे बसवायचे आहेत हे लवकरात लवकर बसवून घ्यावे असं महासभेच्या सर्व सदस्यांची मागणी आली. त्या संदर्भात सन्माननीय आयोग साहेबांना आम्ही आदेश दिलेला आहे की त्यांचा पूर्ण डाटा गोळा करून आम 4 दिवसांमध्ये त्याचीही मीटिंग लावून त्याचाही पूर्णपणे महापालिका क्षेत्रामध्ये जे काही दिवे बसवायचे राहिले ते दिवे बसवून मगच त्याचं आपलं त्यांचं व्हॅल्युएशन करून त्यांचं पेमेंट कसं द्यायचं आहे. आणि ह्यासाठी थर्ड पार्टी जी टेक्निकल टीम लागणार आहे ती टीम पण आपण उपलब्ध करून द्या संदर्भात ह्या महासभेमध्ये चर्चा झाली.